मातला तो नाही, दुखे भंगला ही नाही, सुख दुख भोगताना तुका अभंग होऊन राही। भजे विठ्ठल कानुडा, भजे विठ्ठल कानुडा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा। पती प्रेमामुळे मी भरवलेला घास तुला मगाशी गोड वाटला ना, तसंच त्याच्या नामस्मरणानं या संसारातले कडू घोट देखील तुला गोड वाटायला लागतील, विष देखील अमृताप्रमाणे वाटेल। होय, त्या दिवशी म्हणून ती आवली तुकोबाला जेवण घेऊन चालली होती। तिला एक पोरग भेटला रस्त्यात, काय त्यानेच की तिला तुकोबा कुठे आहे ते दाखवलं। हो काय गोंगाणी पाघाणी ताका मध्ये घाटी लोणी कण भुसाच्या धारे परिते निवडिता परे। अगं कुंदा, तिथे बाहेर कुठे उभी राहिलीस, आत ये की। भाऊजी, ओ भाऊजी, हे बघ, हे आमच्या तुका भाऊजींचं घर आहे आणि इथं बाजूला आम्ही भी राहतो। जाऊबाई, ओ जाऊबाई, कोण हाय? अहो मी राधा। राधा, कशाला भाऊजीच्या नावाने हाका मारतेस? आणि ही कोण, ओळखीची वाटत नाही। अहो ही माझी मैत्रीण आहे कुंदा, हिला की नाही भाऊजींना भेटायचं होतं, आणि हो न चुकता कीर्तनाला बी येते त्यांच्या। वय, पण तिथे फार गर्दी असते ना दर्शनासाठी, म्हणून म्हणलं बुवांच्या घरी जाऊन त्यांना भेटावं, त्यांच्या पायावर डोकं ठेवावं। ठेव बाई ठेव, पायावर डोकं ठेव, पण आहेत कुठे घरात? म्हणजे भाऊजी गेलेत तरी कुठं? आता मला तरी काय ठाव कुठे गेलेत। अहो पण हिची फार इच्छा होती हो त्यांना भेटायची। कुठे गेले असतील ते? आता जाऊन जाऊन कुठं जाणार, इट्टलाच्या मंदिरात, डोंगरावर, नाही तर कुठल्या तरी झाडाखाली बसून चिंतन करत बसतील। म्हणजे आता हिची खेप वाया गेली की काय? अशी कशी वाया जाईल, बुवा नाही तर नाही, पण तुम्हाला भेटून फार समाधान वाटलं। आणि राधा काय माझी मैत्रिणच आहे, येईन मी पुन्हा, येते। अगं पण आता तू कुठे चाललीस, माझ्या घरी चल की। अगं येईन मी पुन्हा आणि फुरसतीत बोलू, येते, चला वैद्य। चला जाऊ बाई,
मी पण निघते आता. अगं तू कुठे चाललीस? गरम गरम भाकरी टाकली, दोन घास खाऊन घे. अहो पण मला बरीच काम आहे. दोन घास खाऊन घे. राधे, अगं राधे. अगो बाई, राधा कन्हैयाचं जेवण चाललंय वाटत. मी नंतर येते वाटलं तर. अहो मावशी जेवत असलं म्हणून काय झालं? तुम्ही काय आम्हाला परक्या आहात का? आवली वहिनीच्या मावशी म्हणजे आमच्या बी मावशीच की. कसली मावशी आणि कसलं काय? तुझी वहिनी आवली, तिच्या आईची मी मामे बाई. अहो तरी बी तुम्ही मावशीच झालात की. आता गेल्या वेळी जाऊबाईंच्या बाळणपणाला तुम्ही आलात, बरोबर आहे? त्यांचं समद बाळणपण केलं. आता मी ह्यातली आजान बाई, मला ह्यातला काय बी अनुभव नाही, पण तुम्ही कसं समद व्यवस्थित पार पाडलं बघा. थोडी भाजी भाकरी खाऊन घ्या. नको ग, तिकडं आवली संघ खाली. काय हो मावशी, काय काम होत इकडं का सहजच येणं केलं? म्हटलं तर सहजच, म्हटलं तर थोडं काम बी होत माझं. म्हणजे माझंच काम नव्हतं, तुला काही सांगायचं होतं. तुला म्हणजे तुम्हा दोघांनाही काही सांगायचं होतं. आम्हा दोघांना वय मावशी, आम्ही नवरा बायको सारखे भांडतो अशी तक्रार घेऊन नाही आलात ना तुम्ही? नाही र बाबा, आता तक्रार करायला तुम्ही भांडताच आहात कुठं. मला असं सांगायचं होत, आता लगीन होऊन बराच काळ झाला या, पोटी संतान हवं ना. तिकडे थोरलीच तसं झालं म्हणू म्हणते. नागोबाच्या पारावर झाडाखाली एक झाड बसलं या. झाडाखाली झाड वय. अहो मावशी एखादं रोप असन ते. नाही र बाळा, अरे झाड म्हणजे एका बाईच्या अंगात देवी येते या, ती सारखी घुमती या, कुणाचं गाराण कुणाची तक्रार ऐकते या. अरे काय बाई उपाय सांगते या. अहो हेच ना की आवाज पुनवेला तिथे जाऊन झाडा काही खाऊ घाला. नाही हे असले प्रकार मावशी आम्हाला नाही करायचे. अरे पण पोटी संतान होण्यासाठी. मावशी देवाची कृपा असन तर संतान होईल. नाही मावशी, आमसनी तसलं काय बी करायला सांगू नका. आहो तुम्हासनी कळलं का हो? काय ग? आहो गुरुवारी तुका भाऊजींचं कीर्तन आहे देवळात. गुरुवारी तुका दादाचं कीर्तन आहे वय. मग तर मला जायलाच हवं. अगं पण गुरुवारी तर मला चाकणला महत्वाचं काम आहे, मला कसं जाता येईल? अहो तुमचं तर काम दिवसा आहे ना व चाकणला, आणि ते काय रामजन्मच आहे का? भर दुपारी कीर्तन असाया. अहो ते तर रात्रीचंच असणार ना. होय मग तर मला नक्की जाता येईल. अरे बरेच दिवस झाले, तर तुकोबाचं कानोबाचं काही भांडण ऐकू आलं नाही बाबा. खरं आहे हो तुमचं, पण आजकाल दोघं बी एकाच विचारानं चालले आहेत.
नुसते तेच नाही त्यांच्या बायका भी। हे कसं झालं असेल रे, मला काही समजत नाही ते कसं झालं असेल। आता ते तुकोबानं कान्होबांनी वेगळा विचार केला, मग भांडं कसं भांड्यावर खनखनलं पाहिजे, पण तसं काही दिसत नाही बाबा। का दुसऱ्याच्या वाईट शेळीचा विचार करता राव, अशा विचारानं भले भले संसार उद्ध्वस्त झालेत, म्हणून जरा चांगली इच्छा ठेवा। हो गप्पा हो, तुम्ही आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी नका शिकव तुम्ही। अहो ते म्हणतात ते बी बरोबर आहे मला। अहो काय बरोबर नाही, आपले जे पूर्वज सांगून गेलेत ना तेच बरोबर आहे। काय ते? अहो दुरून डोंगर साजरे, एकमेकांपासून दूर राहिलं ना मग एकमेकांचं महत्व कळतं, आणि लांब राहिल्यानंच एकमेकांविषयी प्रेम भावना वाढते। खरंय खरंय, तर तुकोबाच्या कान्होबाच्या बाबतीत हेच घडलं असेल नाही का? हा हेच घडलं असेल। काय म्हणावं मावशीला, नदीवर पाणी आणाय गेली का नदीच घरला घेऊन येते काय बी कळना। आवली अगं 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 मावशी, अगं काय सांगू तुला? अगं काय झालं काय, रेडा मागे लागल्यासारखी धापका टाकतेस, पाणी बी सांडते, काय झालं दमखा? हा सांग आता काय झालं। अगं काय सांगू तुला, अगं अगं नागोबाच्या पारावर देवी घुमती वय, अगं ही गर्दी ही जमली आहे तिथं, कुणाचं काय गाराणं तर कुणाची काय अडचण, तक्रार देवी ऐकतीया आणि उपाय सांगतीया। आता कसले उपाय? अगं हेच की, अगं कुणाकडं दोन पायाचं कोंबडं मागतीया तर कुणाकडं चार पायाचं बकरं, कुणाकडं काय ना कुणाकडं काय। अगं एकीकडं तर गुळ आणा रवा मागितला, देवीला गोड शिऱ्याचं नैवेद्य द्या म्हणाली। तिकडे होतीस वय, तरीच म्हटलं नदीवरनं यायला तुला एवढा उशीर का झाला? मग तुला काय वाटलं, मागच्या सारखी ही घागर पाण्यात वाहून जात होती की तुझी मावशी बुडून जात होती? आता मावशी बुडून जायला नदी पाणीत तरी आहे का? बरं ते जाऊ दे की आवले, आपण जाऊया ना ते देवीकडं। मावशी आता आपलं काय कारण असणार? माझ्या सासरच्या गावी माझे देव मला जमिनीचा हक्काचा वाटा देत नाहीत, ती अशी झाली म्हणून मला घराबाहेर हाकलून दिलं त्यानं। तुझ्या आसऱ्याला आली तू आसरा दिलास म्हणून, नाहीतर नाहीतर कुठं भीक मागत येणार होते मावशी। म्हणून म्हणते आपण त्या देवीकडे जाऊया। मावशी आपण देवीला गारणं घातल्यावर तुझा धीर तुला शेतीचा वाटा देईल होय, कुणच ठाऊ माझं जाऊ दे चुलीच्या झाड्यात। अगं पण तुझं काय, पदरी मूल होतं ते बी केलं। आता गेल्या वर्षात दुष्काळात इतकी माणसं मेली, पोरं मेली, आपण जगलो हे नशीब म्हणायचं। आता पोरं काय नशिबात असतील तर होतील। म्हणजे म्हणजे तू देवीकडे येणार नाहीस असंच म्हणकी? आता त्या देवीने आपल्याकडे कोंबडं मागितलं नाही तर आणखीन काही दुसरं मागितलं तर आपण कुठून आणायचं? आमचे हे वारकरी त्यानं असं काही दिलेलं चालायचं बी नाही। म्हणजे तू येणार नाही असंच म्हणकी? उगाच तुझ्या पुढं घसा कोरडा केला मी। अगं ऐक मावशे, चल मावशे माझं ऐकून तर घे। अरे बाबा मी जे काय ऐकलंय ते खरंय वय? अहो काय ते तरी सांगा, त्याशिवाय कसं कळलं तुम्ही काय ऐकलंय ते? म्हणजे गावात समधीकडे बोंबा फुमुटली आणि वर तुम्हाला काय ठाव नाही वय? अहो परत तेच, एकदा सांग की काय ते। अहो त्या तुकोबाला शोधायला आवली बाई म्हणे त्या डोंगरावर गेली होती आणि तवा तिच्या पायाला काटा रुतला म्हणे आणि मग तिच्या मदतीला इट्टल धावून आला। अहो पण तुम्ही हसताय कशाला? नाही गावात समधीकडे हीच चर्चा चालली म्हणून विचारलं। अरे कसली चर्चा आणि कसला काय आणि कसला इठल, मग काय देव काय फकसतो त्यानाच भेटतो। म्हणजे हे समजा खोटे आहे वय? मग काय पुऱ्या गावाला सोडून देव काय फकसतो यानं दर्शन देईल काय? जरा काय झालं की धावला ते तू त्याच्या मदतीला। जसा काय संध्या गावात हाच एकटा भक्त ना हाच एकटा पुण्यवान, त्याच्याशिवाय कुणी गावात दुसरा नाहीच।
आव पण तोच खरा इठ्ठलाचा परम भक्त आहे. आपला परम भक्त अडचणीत अडकला तर नाही का धावून यायचं तो त्याच्यासाठी. मग मागच्या वेळेला मी एवढ्या अडचणीत होतो तेव्हा केवढी इनवणी केली होती की मी त्या देवाची. मग माझ्या मदतीला का नाही आला त्यावेळेला धावून तुमचा देव. हा तुम्ही फक्त थेच लागली का देवाची आठवण काढता. पण तुकाराम तो तर त्याच्या नामस्मरणातच लीन झालेला असतोय. अरे एवढा वेळ आहे कुणाकडं हा तो तुकिया त्याला नाही काम ना धंदा. त्याच्यासारखं आपल्याला वागून कसं चालेल बाबा. हा नाहीतर आपल्या रूपाशी मारायची पाळी येईल नाही का. नाहीतर काय नाही नाही हो समजत होता नाही. नाही नाही असं कसं बोलता राव तुम्ही. मग तुम्ही बी जा की बसा त्या तुक्याच्या संग भजन करत. चला जेवण घ्या बर या. चला लवकर लवकर जेवण. आई आधी कानोबाला खाऊ दे मग मी खाईन. कानोबा खाव. नाही आई तुका दादा मोठा आहे ना मग त्याला आधी बर. अरे ते ठाव आहे मला म्हणून मी दोघांना वाढले. चला खाऊन घ्या लवकर. आणि मोठं झाल्यावर बी एकमेकांवर असंच प्रेम करा बरं का बाळानो. कधी एकमेकांपासून एकमेकांना दूर होऊ देऊ नका. काय तुकोबा. आई मी कानोबाला माझ्या धाकट्या भावाला कधीही अंतर देणार नाही. त्याच्यावर खूप प्रेम करेन. खूप खूप आयुष्यवंत व्हा माझ्या बाळानो. खूप खूप आयुष्यवंत व्हा. काय झालंय काय हो तुम्हाला. हा आल्या धरणं बघतीये तोंडात एक शब्द बी काढला नाही तुम्ही. आता जेवणार तरी आहात का असंच मौन धरणार आहात. जेवतो ना राधे. मलाच तुका दादाची लय आठवण येते बघ. अग बाई आता त्यात विचार करत बसण्यासारखं काय आहे. हा एकच तर भिंत आहे ना मध्ये. जा जाऊन भेटून या जा आपल्या दादासनी म्हणजे तेवढीच तुमच्या जीवाला बी शांती मिळेल. नाही आता नको. तशीच वेळ आली तर मी सर्व बंधनं तोडून जाईन दादाला भेटायला. पण आता नको. अगं राधे मनावर थोडा ताबा ठेवायला हवा. अगं हे काय आता एवढं अचंब्याने बघण्यासारखं काय आहे त्या. हा गव्हाचा रव्याचा शिरा आहे त्यो खाऊन घ्या. गव्हाचा रव्याचा शिरा वय. गव्हाचा रव्याचा शिरा आता सारखं सारखं तेच 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 किती आहे विचारणार आहे. हा अगं तसं नाही ग. हा शिरा दादाला खूप आवडतो अगदी लहानपणापासून आवडतो. ए राधे तू हा शिरा थोडा दादाला नेऊन दे ना ग. आता हे घ्या. आता एवढ्या वेळ सौतास तर म्हणत होते की माणसानं सौतावर ताबा ठेवावा ताबा ठेवावा. आणि आता मला शिरा नेऊन द्यायला सांगताय वय. अगं आता एक वाटी शिरा नेऊन द्यायचा त्यात कसला तुटतोय ताबा. तू हा शिरा घेऊन जा दादाकडे आणि दादाला म्हणावं तुझा कानोबा जेवला अगदी पोटभर जेवला तू आता उपाशी राहू नकोस. बरं ठीक आहे मी घेऊन जाते शिरा. आता तुम्ही जेवून घ्या. केवढा केवढा तुका आकाशा एवढा. तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा. शिकवण त्याची आजही मोलाची.
परिसावी कथा निर्मळ चैतन्याची गाली ज्ञानामृताचा सडा गाली ज्ञानामृताचा सडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुखे भंगलाही नाही सुख दुख भोगताना तुका अभंग होऊन राही भजे विठ्ठल कानुडा भजे विठ्ठल कानुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा